तर या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन स्थापन झालेल्या सरकारमधील पहिल्या महिला मंत्री कोण ठरल्या आहेत तर बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए आदिती तटकरे कोण ठरले आहेत बघा आदिती तटकरे या ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री नियुक्त करता देशामधील कितवा राज्य ठरलं आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे तर याच्या बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ब पाचवं राज्य ठरलेलं आहे कितवं राज्य ठरलं आहे बघा पाचवं राज्य ठरलेलं आहे आणि हे पण लक्षात ठेवा बघा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची बघा शपथ कि ही कितव्यांदा घेतली ही सुद्धा पाचव्यांदा घेतलेली लक्षात ठेवा सर्वात जास्त बघा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती कोण असेल तर हे सुद्धा अजित पवार आहेत कोण आहेत बघा अजित पवार आणि संपूर्ण भारतामध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य कोणकोणते आहेत तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये बघा पाच उपमुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशमध्ये बघा दोन उपमुख्यमंत्री आहेत नागालँडमध्ये बघा दोन उपमुख्यमंत्री आहेत मेघालयमध्ये सुद्धा दोन आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन उपमुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मार महाराष्ट्र राज्य हे कोणती योजना महाराष्ट्र राज्य हे कोणती योजना लागू करण्याच्या बाबतीत देशामध्ये पहिलं ठरलं आहे तर बघा हरित हायड्रोजन धोरण हरित हायड्रोजन धोरण हे बघा हे लागू करण्याच्या बाबतीमध्ये देशामध्ये दे पहिलं ठरलेलं आहे की तो पहिलं ठरलं आहे पुढचा प्रश्न बघा आशिया अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीसचं विजेतेपदे कोणत्या देशाच्या संघाने जिंकलेलं आहे ते बघा भारताने जिंकलं आहे कोणी भारत या देशाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बघा जे काही टायटनिक बोटीचा अवशेष आहे ते दाखवणारी जी काही टायटन पानबोडी बेपत्ता झाली ही पानबोडी बघा कोणत्या कंपनीने निर्माण केली होती तर बघा जे काही टायटनिक जहाज आहे ते बुडालं होतं ते शोधण्यासाठी बघा करोडपती लोक बघा ती, ती सापडण्यासाठी एका पाणबुडीमध्ये गेली होती ती पाणबुडी तिचं जागा स्फोट झाला बघा कशामुळे झाला तर पाण्याच्या दबावामुळे झाला तर ती कोणत्या कंपनीने बनवली बघा ओशन गेट एक्सपिडिशन लक्षात ठेवा ओशन एट एक्सपिडिशन पुढचा प्रश्न आहे बघा देशामधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या दोन हजार बावीस ते वीस वर्षाच्या एकूण नफ्यामध्ये कोणत्या बँकेने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाट आहे तर एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाचा यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंग्रजी व्याकरण बघा सगळ्या परीक्षेला जवळजवळ आहे बघा पोलीस भरती सोडून या ठिकाणी पाहिलं पी एस आय एस टी आय एस ओ त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट एक्सरसाइज यस आय क्लर्क जे काही असतील बघा पेपर त्यासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तकाचे लेखक आहेत बघा सचिन जाधव सर लक्षात ठेवा सचिन जाधव सर हे स्वतः यष्टी आहेत त्यांनी बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या बघा यामध्ये सगळे इंग्लिश ग्रामर व्हॉकॅबलरी त्याच्यानंतर जे काही इंग्लिश ग्रामरचे महत्वाचे टॉपिक असतील हे एकदम साधे आणि सरळ भाषेमध्ये आपल्या मराठी विद्यार्थ्यांना कळण्यायोग्य बघा दिलेलं आहे यांचा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे बघा मित्रांनो तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या बघा बेसिकपासून ॲडव्हान्स पर्यंत बघा याची रचना केलेली आहे जे काय असेल बघा सगळं स्ट्रक्चर वाईज आपल्याला दिलेलं आहे बघा आणि मित्रांनो तुम्ही हे पुस्तक कधीच वायफट जाणार नाही मित्रांनो तुम्ही नोकरीला लागले तुमचं लग्न झालं तर तुमच्या मुलांनासुद्धा स्पीकिंग इंग्लिशसाठी बघा हे पुस्तक उपयोगी येईल त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही अवश्य घेऊन टाका हे कधीच तुम्हाला बघा वायफट जाणार नाही हे पुस्तक बघा वाचत वाचत राहिल्यानंतर आपली जबरदस्तपणे बघा या ठिकाणी प्रॅक्टिससुद्धा होणार आहे आणि इंग्लिश काळाची गरज आहे मित्रांनो इंग्लिश शिकणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की हे पुस्तक घ्या हे पुस्तक मागण्यासाठी बघा हा जो काही नंबर आहे बघा या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता याची किंमत पाचशे दहा रुपये बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुस्तक बघा जबरदस्त यांचं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सरांचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो तुम्ही नक्की या पुस्तकाला एकदा रिफल करूनच घ्या मित्रांनो हे पुस्तक कधीच वायफट नाही या ठिकाणी तुम्ही याची रचना जर बघितली तर बघा कशाप्रकारे एकदम जबरदस्त म्हणजे लहान मुलांना शिकण म्हणजे लहान मुलांना सुद्धा समजण आपण तर मोठा बघा त्यामुळे मित्रांनो बघू शकतो मित्रांनो हे पुस्तक एकदम जबरदस्त आहे तुम्ही अवश्य आणि अवश्य खरेदी करा जबरदस्त फाउंडेशन म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत बघा या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही रचना केलेलं आहे सरांनी दोन हजार बावीस ते वीस या वर्षात जगात एकूण तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा कितवा क्रमांक राहिलेला आहे तर तांदूळ निर्यातीमध्ये बघा आपल्या भारताचा पहिला क्रमांक राहिलेला आहे लक्षात ठेवा पहिला पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचं पहिलं विजेतेपदी कोणत्या संघाने जिंकलं तर हे कुणी जिंकलेलं बघा रत्नागिरी जेट्सने जिंकलेलं आहे कुणी रत्नागिरी जेट्स या संघाने जिंकलेला आहे नेक्स्ट बघा नुकतेच राज्यर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर बंग कोणाला भेटलेला आहे बघा डॉक्टर बंग यांना राज्यर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न बघा देशाच्या गृह मंत्रालयांनी जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या पोलीस ठाण्याचा देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे किंवा मिळवलेला आहे तर शिवाजीनगर कोल्हापूर या पोलीस स्टेशनने बघा प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे महाराष्ट्र सरकारने नुकताच कोणत्या जिल्ह्यामध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा लातूर या ठिकाणी हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती वंदे भारत एक्सप्रेस देशामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी एक्सप्रेस ठरली आहे तर कासागोड त्रिवेंद्रम ही बघा एक्सप्रेस सर्वोत्कम सर्वोत्तम कामगिरी करणारी एक्सप्रेस ठरलेली आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार नुसार जगातील सर्वात शांत देश कोणता ठरलेला आहे तर बघा आईसलँड लक्षात ठेवा आईसलँड हा देश सर्वात शांत देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा देशामध्ये सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये कोणती कंपनी आघाडीवर आहे तर टी सी एस कंपनी बघा सर्वात आघाडीवर आहे लक्षात ठेवा टी सी एस कंपनीचा आपल्या परीक्षा घेणार आहे त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा देशामध्ये सर्वात जास्त रोजगार देण्यामध्ये टी सी एस कंपनी टाटा कन्सल्टी ही जी काही कंपनी बघा ही सर्वोत्तम राहिलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आर दिनेश हे बनले आहेत कोण बनले आहेत आर दिनेश हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय सी एम डी कोण बनलेले आहेत तर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी कोल इंडिया आलेला आहे तर कोल इंडियाची स्थापना इंडिया एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झालेली आहे मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी स्थित आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया काय प्रश्न आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा कालिकेश नारायण सिंह हे याचे अध्यक्ष बनले आहेत ऑप्शन क्रमांक डी कालिकेश नारायण सिंह या ठिकाणी जर पाहिल्याचा लॉंग फॉर्म एन आर ए आय नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया स्थापना बघा सतरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न ला झालेली लक्षात ठेवा मुख्यालय मुख्यालयकोडे बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघून घ्या असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स इथे बघा असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर अजय सिंग हे बनले आहेत ऑप्शन क्रमांक सी अजय सिंग त्या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होता बघा असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया स्थापना झाली बघा एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे भारताचे नवीन ड्रग्स कंट्रोलर जनरल म्हणजे डी सी जी आय कोण बनले आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर बघा राजीव सिंह रघुवंशी हे बनले आहेत कोण राजीव सिंह रघुवंशी हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सी एम डी कोण बनले आहेत तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा डी ए माधवराव हे बनले आहेत तर बघा बी डी एल म्हणजे काय भारत डायनॅमिक्स लिमिटेड स्थापना एकोणीसशे सत्तरमध्ये करण्यात आली आहे मुख्यालयाचं हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय सी डी एस कोण बनले आहेत तर बघा अनिल चव्हाण हे बनले आहेत ऑप्शन क्रमांक सी अनिल चव्हाण हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर ओ डी आर ओ याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर समीर वी कामत हे आहेत लक्षात ठेवा समीर वी कामत हे आहेत नेक्स्ट पहा डी आर ओ म्हणजे काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली बघा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत तर मनोज पांडे महत्त्वाचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा बघा भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत बघा मनोज पांडे इंडियन आर्मीची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली आहे आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे नेक्स्ट पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आयचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा आयची स्थापना कधी झाली होती तर सर्वांना माहिती आहे बघा आर बी आयची ची स्थापना एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये झाली होती शक्तिकांत दास हे बघा कितवे यायचं तर पंचवीसावे गव्हर्नर आहेत कितवे पंचवीसावे गव्हर्नर आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा तर आर बी आय आय म्हणजे काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थिती आहे आरबीआयचे बघा चार डेप्युटी गव्हर्नर असते यम राजेश्वर राव त्याच्यानंतर एम के जैन टी रविशंकर आणि यम डी पात्रा हे काय बघा चार डिप्युटी गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न बघा हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नेक्स्ट बघा हॉकी इंडियाची स्थापना दोन हजार नऊमध्ये मध्ये झालेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल बागा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पुढचा प्रश्न आहे बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे काय बी आर ओ याचे नवीन महासंचालक कोण आहेत तर राजीव चौधरी बघा बी आर ओचे नवीन महासंचालक आहेत कोण राजीव चौधरी नेक्स्ट हे बघा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर दीपक मोहंती याचे अध्यक्ष बनले आहेत कोण बनले आहेत दीपक मोहंती तो बघा या ठिकाणाचा लॉंग फॉर्म होता बघा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी या संस्थेची स्थापना तेवीस ऑगस्ट दोन हजार तीन ला झालेली मुख्यालय बघात दिल्ली या ठिकाणी स्थित आहे नेक्स्ट बघा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आयचे अध्यक्ष कोण आहेत तर संतोष कुमार यादव आहेत लक्षात ठेवा भारतीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आयचे नवे अध्यक्ष संतोष कुमार यादव नेक्स्ट बघा त्याचा लॉंग फॉर्म बघा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला झाली कधी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला मुख्यालय कुठे बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण झाले तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थ हे काय बघा बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनकर बघा भारताचे नवीन उपराष्ट्रपती झालेले आहेत पुढचा प्रश्न पाहू शकता राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे यन सीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक डी राजीव लक्ष्मण बघा या ठिकाणी एन एस सीचे चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आरच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत तो ऑप्शन क्रमांक डी नल्ला थांबी कलैसी सेल्वी ह्या बघा बनलेल्या आहेत नेक्स्ट बघा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यफ डब्ल्यू एस ए आयच्या नवीन सीईओ कोण बनलेले आहेत जी कमला वर्धनराव हे बनलेले आहेत त्याचा लाँग फॉर्म बघूयात आपण त्याचा लॉग फॉर्म होतो बघा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ आप इंडिया आपण कोणतं पण खायचं पॅकेट घेतलं तर त्यावर बघा आपल्याला हे लोगो दिसतो तर त्याचा लाँग फॉर्म बघा फुल सेफ्टी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना बघा पाच सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झालेली याची स्थापना मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे संरक्षण सचिव कोण बनलेले आहेत तर अरमानो गिरीधर हे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहेत <tartan> पुढचा प्रश्न बघू शकता भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी कोण बनले आहेत तर बघा गिरीश चंद्र मुर्मू हे बनले आहेत कोण गिरीश चंद्र मुर्मू हे बनलेले आहेत नेक्स्ट पहा इंदो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे आय टी बी पी याचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अनिश दयाल सिंग हे आहेत लक्षात ठेवा अनिश दयाल सिंग हे आहेत नेक्स्ट पहा तर या ठिकाणी बघा आय टी बी पी आलेलं आहे इंदो तिबेटन बॉर्डर पोलिस या ठिकाणी याचा लाँग फॉर्म होतो स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ला झालेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आरचे चे नवीन महासंचालक कोण आहेत ते हिमांशु पाठक हिमांशू पाठक पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर विजय सांकला हे बनले आहेत त्याचं लॉंग फॉर्म होतो बघा नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट याची स्थापना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चारला झालेली आहे मुख्यालय सुद्धा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे नवीन महासंचालक कोण आहेत तर संजय चंदर हे बघा आहेत कोण आहे संजय चंदर नेक्स्ट पहा या ठिकाणी लॉंग फॉर्म होतं बघा रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स स्थापना दोन जुलै अठराशे बहात्तरला झालेली लक्षात ठेवा दोन जुलै अठराशे बहात्तर मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यन एस जी एन एस जी चे नवीन महासंचालक कोण बनले तर बघा यम ए गणपती हे बनलेले आहेत एन एस जी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला ला झालेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत यम व्ही सुचेंद्र कुमार लक्षात ठेवा यम व्ही सुचेंद्र हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे द्रौपदी मुर्मू महत्वाचा प्रश्न आहे द्रौपदी मुर्मू नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत तर बघा सुमन बिरिया नीती आयोगाच्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत नेक्स्ट बघा भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण आहेत तर विनय मोहन कोत्रा हे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव आहेत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत तर कल्याण चोबे बघा ऑल इंडिया फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत तर बघा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याची स्थापना तेवीस जून एकोणीसशे सदौतीस ला झालेली मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे इन्स्टिट्यूशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर विजेंदर शर्मा हे आहेत कोण विजेंदर शर्मा त्याचा लाँग फॉर्म बघितला आपण स्थापना बघा एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला झालेली आहे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे एक नवीन एम डी आणि सीईओ काय झाले आहेत तर बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे एक शेअर बाजाराशी शे संबंधित आहे तर बघा आशिष कुमार चव्हाण झालेले आहेत कोण आशिष कुमार चव्हाण तर बघा एन ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालय मुंबईमध्ये स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेली पुढचा प्रश्न बघा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नितीन गुप्ता बनलेत लक्षात ठेवा नितीन गुप्ता सीबीडी म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस स्थापना एक जानेवारी एकोणीसशे चौसष्टला ला झाली आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा राज्यसभेचे नवीन महासचिव कोण आहेत तर प्रमोद चंद्र मोदी बघा हे आहेत लक्षात ठेवा प्रमोद चंद्र मोदी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण एन एम एचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत तर बघा किशोर कुमार बसा हे झालेले आहेत किशोर कुमार बसा तर याचा लॉंग फर्म होतं बघा नॅशनल मोमेंट्स ऑथॉरिटी लक्षात ठेवा याची स्थापना मार्च दोन हजार दहाला ला झालेली मुख्यालयाचं दिल्लीला स्थित आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे काय सीआरपीएफ चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर बघा सुजय लाल थाओबेन हे बनले आहेत लक्षात ठेवा त्याचं लॉंग फॉर्म होतं बघा सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स स्थापना सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीसला ला झालेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे सीआरपीएफ च पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर बघा नंद किशोर सिंग खूप महत्वाचा प्रश्न आहे अनेक वेळेस पेपर लागले आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा नंद किशोर सिंग हे आहेत नेक्स्ट पहा राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रेखा शर्मा हे आहेत ऑप्शन क्रमांक बी रेखा शर्मा पुढचा प्रश्न बघा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण टी आर ए आयचे चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर डॉक्टर पी एच डी वाघेला हे बनले आहेत बघा डॉक्टर पी एच डी वाघेला हे बनले आहेत नेक्स्ट बघा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे काय एन सी बीचे महासंचालक कोण बनलेले आहेत तर बघा सत्यनारायण प्रधान हे बनले आहेत कोण सत्यनारायण प्रधान तर एन सी बीचा लाँग फॉर्म होतं बघा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो स्थापना सतरा मार्च एकोणीसशे शहाऐंशीला झालेली लक्षात ठेवा मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे नेक्स्ट बघा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे एन डी आर एफचे नवीन महासंचालक कोण आहेत अतुल करवल ही आहेत कोण अतुल करवल तर एनडीआरएफ म्हणजे काय नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार सहाला ला झाली एकोणीस जानेवारी दोन हजार सहाला ला झाली त्यानंतर बघा नॅशनल कॅडेट कोर्स म्हणजे एन सी सीचे चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर बघा गुरबिल पाल सिंग हे बनले आहेत कोण बनले आहेत गुरबिल पाल सिंग पुढचा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्रालय म्हणजे ईचे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत तर अरिंदिम बागची लक्षात ठेवा अरिंदम बागची हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा सदर्न इयरफोर्स कमांडरचे नवीन इयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण बनले आहेत तर साऊथर्न इयरफोर्स तर राईट आन्सर हे बघा बालकृष्ण मणिकांतन हे बनले आहेत तर बघा सगळे टी सी एसच्या पॅटर्नवर आपण प्रश्न घेतलेले त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बघा जेणे लाईक नस केलं लाईकच्या बटनावर नक्की टच करा बघा पुढचा प्रश्न आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचे चे अध्यक्ष कोण आहेत तर बघा यस सोमनाथ लक्षात ठेवा यस सोमनाथ बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झालेली आहे संस्थापक आहेत बघा विक्रम साराबाई खूप महत्वाचा प्रश्न हे कोण आहेत विक्रम साराभाईचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न आहे बघा इंडियन गार्ड याचे नवीन महासंचालक कोण आहेत तर बघा वीरेंद्रसिंग पठानिया हे आहेत कोण आहेत वीरेंद्रसिंग पठानिया इंडियन गार्ड आय सी जीचे नवीन महासंचालक आहेत पुढचा प्रश्न बघा त्या ठिकाणी इंडियन कोस्टगार्ड स्थापना एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला झाली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थिती आणि तटरक्षक बल बघा एक फेब्रुवारीला साजरा केला जातो कधी एक फेब्रुवारीला केंद्रीय विद्युत नियामक आयोग ई आर सी ई आर सी चे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर बघा जिष्णू रुवा हे आहेत पुढचा प्रश्न बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनले आहेत तर व्ही अनंत नागेश्वर हे बनलेले आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठं जे काही राम मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तर बिहारमध्ये बांधण्यात येणार आहे पटणा जिल्हा चंपारण या ठिकाणी बांधकामाची सुरुवात बघा जून ला होणार आहे आणि समितीच्या अध्यक्ष बघा आचार्य किशोर बिहारची राजधानी पटना आहे बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत नित बघा नितीश कुमार कोण आहेत पहा नितीश कुमार नित 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 पा? नित आणि मित्रांनो तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जाता जाता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा सध्या जे काही चर्चेत असलेलं मोखा चक्रीवादळी या चक्रीवादळाला मोखा हे जे काही नावे कोणत्या देशाने दिलेलं आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल करून नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्की चक लाईक करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामचे लिंकसुद्धा दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची पिढीए पाहू शकता